तसं पाहायला गेलं तर राजकारणात नेते आणि कार्यकर्ते हे नातं अगदी जिव्हाळ्याचं आहे. राजकारणात नेत्यांचा कार्यकर्त्यांवर जीव असतो असं पूर्वी म्हटलं जायचं. आज सत्ता बदलली, राजकीय वारे उलटे वाहू लागले असले तरी अद्याप नेते आणि कार्यकर्त्यांमधलं नातं काही बदललेलं नाही आहे. आणि याचीच प्रचिती नुकतीच संदीप देशपांडे यांच्याबाबत दिसून आली. मनसेचे नेते संदीप देशपांडे आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता 4 अज्ञातांनी त्यांच्यावर रॉड आणि स्टंपने हल्ला केल्याची घटना घडली. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. या घटनेत संदीप देशपांडे यांनी मोठ्या धाडसाने त्या हल्लेखोरांना दमदार उत्तर देत आपला बचाव केला. शिवाजी पार्कमधील लोकांच्या मदतीने ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. यात ते जखमी झाले असून त्यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. संदीप देशपांडे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे खंदे समर्थक आहेत हे सर्वांनाच ठाऊक आहे. आपल्या खंद्या समर्थकावर हल्ला झाल्याचं कळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ताबडतोब संदीप देशपांडे यांच्या भेटीसाठी हिंदुजा रुग्णालयात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, नितेश राणे आदी नेते भेटीसाठी उपस्थित होते. संदीप देशपांडे यांच्यावर उपचार पूर्ण झाल्यानंतर देशपांडे यांना सोबत घेऊनच राज ठाकरे हे हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसून आले. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन बाहेर येताना ते व्हीलचेअरवर बसून येताना दिसले. त्यांच्या आजूबाजूला मनसे कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. संदीप देशपांडे यांना घरी सोडवण्यासाठी राज ठाकरेंनी आपली गाडीसुद्धा देऊ केली. आपल्या गाडीतून संदीप देशपांडे यांना सुखरूप सोडवण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेत. संदीप देशपांडे व्हीलचेअरवरून हळूहळू राज ठाकरेंच्या गाडीच्या दिशेने जात असताना राज ठाकरे मात्र मागे उभे होते. प्रत्येक वेळी आपल्या आंदोलनाने आणि आक्रमकतेने दरारा निर्माण करणाऱ्या खंद्या समर्थकाला अशा अवस्थेत पाहून राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर काहीशी निराशा दिसून आली होती.